नमस्कार, आपण पाहत आहात फाइट अगेन्स्ट क्रिमिनल मुंबई। मंदिर बारचे आपले प्रतिनिधी प्रवीण चव्हाण यांचा हा खास रिपोर्ट। नंदुरबार रेल्वे स्टेशनवर गांधीघामपुरी रेल्वेला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नंदुरबार रेल्वे स्टेशनवर गांधीपुरी रेल्वेला भीषण आग लागली, ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की यावेळी एपीआय श्री रमेश वावरे नोंद घेतो की वेळ सकाळी 10:30 वाजता पोलीस स्टेशनला हजर असताना ठाणे अंमलदार WHC/112 चौधरी यांनी कळवले की ट्रेन नंबर 12993 डॉक्टर गांधीघामपुरी एक्सप्रेसचे पॅन्ट्री कारला आग लागली असून किमी नंबर 155/32 जवळ ब्रिज खाली ट्रेन उभी आहे। बाबत PC/124 डांगे यांनी सांगितले आहे, वरून आम्ही स्वतः व पोलीस स्टेशनला हजर असलेले ASI 16587 HC/92 171/319/494/512/304/586/PC/80 असे लागलीच आग बोगी पॅन्ट्री कार येथे गेलो। लागलीच अग्निशामक दल नंदुरबार व स्टेशन मास्टर यांनी घटनेबाबत सांगितले। सदर घटनास्थळावर मी व सोबत स्टाफ असे घटनास्थळाच्या आजूबाजूच्या बोगीमधील प्रवासी यांना खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी हलवले, तसेच इतर बोगींना आग लागू नये म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर पॅन्ट्री कार बोगी व पुढील बचाव कार्य रेल्वे स्टाफ व RPF व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आग प्रतिरोधक उपकरणांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तसेच काही वेळाने अग्निशामक दलाचे 3 गाड्या हजर झाल्यावर आग आटोक्यात आणली। सदर बोगी ही यार्ड मध्ये आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तसेच सदर गाडी ही गांधीघामपुरी एक्सप्रेस यांचे कोच जोडून सुरक्षित मार्गस्थ करण्यात आली आहे। सदर बचाव कार्यवेळी HC/113 गोसावी यांचे उजव्या डोळ्याला इजा झाली आहे, त्यांना खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे। तरी सदर ट्रेन 12993 डा गांधीधामपुरी एक्सप्रेसचे बोगी क्रमांक 380/40/C पॅन्ट्री कार बोगीला लागलेली आग व झालेले नुकसान बाबत सविस्तर चौकशी करून तसा अहवाल पाठवित आहोत।